आबा यावं आता सगळं वागतायत. हा विचार करून माझं डोकं भणभणायला लागलंय. मीरा अग, रोज सकाळी माझ्या आईच्या फोटोला गुड मॉर्निंग म्हणणारे. जेवायला बसताना बाजूची खुर्ची, फोटो काढताना बाजूची जागा रिकामी ठेवणारे माझे बाबा. इतकंच नाही, आजही प्रत्येक गोष्ट ते तिच्या फोटो जवळ जाऊन सांगतात, तिला विचारतात. आणि आज पार्टीत बाबा असं कसं वागू शकतात मीरा? नाही, मला हे सहन होतच नाहीये. मी आत्ता त्यांच्याकडे चाललोय आणि मी त्यांना या सगळ्या गोष्टीचा जाब विचारणार आहे. थांब ऋषी, तुला माझी शपथ आहे. ऋषी शांत, इकडे बस बस, इथे शांत हो रे तू. हे बघ ऋषी, बाबा आत्ता झोपलेत की नाही? आत्ता नको बोलूयात आपण, ते दमलेत. मीर, तुला हे सगळं आधीपासून माहित होत? म्हणजे तुला कसं कळलं हे? मला लग्न करायचं असं ते म्हणाले आणि तू एका शब्दाने माझ्याशी बोलली नाहीस. मीरा बोल अगं, मला नकोय हे शांतता, प्लीज बोल. हो हो हो, सांगते. देवा, मी माझ्या नवऱ्याशी पहिल्यांदा खोटं बोलतेय, मला माफ कर. हो हो, मला माहिती होतं. म्हणजे आबांनी मला सांगितलं होतं खूप दिवसांपूर्वी. फक्त मलाच सांगितलं होतं की ते एका बाईच्या प्रेमात पडलेत. पण डोंट वरी, त्या खूप चांगल्या आहेत. अरे तू ओळखतेस त्या बाईंना? म्हणजे तुला हे माहितीये मीरा की आबा कुणाशी लग्न करणार आहेत? मीरा तू हे माझ्यापासून लपवून ठेवलंस, म्हणजे मीरा तुला सगळंच माहित होत. वा, भेटून पण आली असेल तू त्यांना.